फोटोग्राफी या ठिकाणी केली. आलेल्या पाहुण्यांचे स्वागत, खेळाडूंचं या ठिकाणी फोटोग्राफी घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला गेला. एक चांगला स्तुत्य उपक्रम तुम्ही पाहिलं या स्पर्धेच्या माध्यमातून. तब्बल 2,55,555 रुपयाची क्रिकेट स्पर्धा प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक 1,25,555 तृतीय क्रमांक जे आपण पाहिलं, तिसरा आणि चौथा क्रमांक अर्थातच दोन्ही पराभूत उपांत्यविजय लढतीत 20,000 रुपयाची ही भव्य क्रिकेट स्पर्धा. तर शिवछत्र छत्रपती ग्रुपची रॅली या ठिकाणी काय इशारा देते वळिया मैदानाकडे. पहिला चेंडू, हा चेंडू मात्र आपण पाहणार आहोत अर्थातच स्वैरचा इशारा असेल पंचांच्या माध्यमातून. तिन्ही पंच प्रमोद ठाकूर सर कुडाळ, त्याचबरोबर प्रतीक राऊत सर लांजा, विश्वनाथ लिंगायत सर अडिवळे राजापूर. तर डावाची सुरुवात फलंदाज अर्थातच महेश आणि किसन, गोलंदाज अर्थात अनिकेत, अनिकेत सानम, अनिकेत सानम मुंबईचा एक नाव असलेला गोलंदाज. पुढचा चेंडू यावेळी मात्र पहा क्रॉस बॅटेत चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला आहे. अप्पर साईडला चेंडू खेळला गेला, चेंडू जातो कवर क्षेत्रामध्ये जिथे डीप एक्स्ट्रा कवरला क्षेत्रशक चेंडूवर येतोय. चांगलं क्षेत्रशन देखील पाहायला मिळत आहे आणि तोपर्यंत मात्र दोन धावांचं योगदान दिलं जात आहे ते फलंदाजच्या माध्यमातून. दोन धावा मिळतात त्या महेशला. महेश आपलं खातं उघडतोय. पहिले षटक पॉवर प्लेचं 7 क्षेत्रशक गोलंदाज, अष्टशक 9 खेळू, 30 या सर्कलमध्ये, तर 2 क्षेत्रशक मध्ये 30 सर्कलच्या बाहेर. महेश तयार, अनेक किस्सा नाव डावखुरा गोलंदाज तुम्ही पाहतात. राऊंड द विकेट अर्थातच मारा केला गेला. यष्टीचा वेध या ठिकाणी घेतला जाय, पंचांकडे अपील केलं गेलं. मात्र दोन्ही पंच एकत्रित येतात आणि या ठिकाणी पाहतात की फलंदाज मात्र बहुधा सुरक्षित असेल कारण पंचांचा निर्णय कोणताही येत नाही आहे. पंचांवर अतिरिक्त दडपण टाकण्याचा प्रयत्न प्रेक्षकांच्या माध्यमातून केला जातो आणि रॅली येते त्यामुळे थोडंसं खेळ थांबवायचं आहे. शिवछत्रपती ती रॅली 2 मिनिटं या ठिकाणी सदिच्छा भेट आहे या स्पर्धेला. खेळ थांबवायचा आहे पंचांना इशारा. महाराष्ट्राचा आराध्य होते छत्रपती शिवाजी महाराज. 1630 ते 1680 50 वर्षाची राजांची कारकीर्द. उद्या ही छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि ही रॅली तुम्ही पाहतात. या रॅलीसह आमच्या या संतोष पारकर मित्र मंडळ कासराडे यांच्यामधून हार्दिक स्वागत. विजयदुर्ग किल्ल्यावरून हे रॅली आले. तर मी सर्व प्रेक्षकांना विनंती करेन या रॅलीचं आपण स्वागत करूया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. या रॅलीचं आपण स्वागत करत आहोत. युगपुरुष 1630 ते 1680 छत्रपती शिवरायांचं ही काळखंड तुम्ही पाहिलात. सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी उभं राहून टाळ्यांचा प्रतिसाद देऊया. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या रॅलीचं आपण स्वागत करत आहोत जी विजयदुर्ग किल्ल्यातून या ठिकाणी आली. खूप मोठं योगदान महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या रॅलीचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. सुंदर रॅली तुम्ही पाहतात या माध्यमातून. छत्रपती शिवरायांची ही रॅली तुम्ही पाहतात कारण उद्या शिवजयंती. महाराष्ट्राचे युगपुरुष ज्याने अखंड हिंदुस्थान हिंदवी स्वराज्याची स्थापना या ठिकाणी केलं, छोट्या मावळ्यांना घेऊन ज्याने अतिशय सुंदर योगदान दिलं त्या छत्रपती शिवरायांची उद्या शिवजयंती. आणि या शिवजयंतीमधून अर्थातच विजयदुर्ग किल्ल्यातून आलेली ही रॅली, या रॅलीचं आपण अर्थातच स्वागत केलं गेलं आहे सर्व क्रिकेट रसिकांच्या माध्यमातून.
जय भवानी जय शिवाजी चा घोष देखील आपण या ठिकाणी पाहिलात आणि या माध्यमातून आम्ही त्यांना अर्थात अर्थ मानवंदना देतो आहोत आणि काही क्षणात आपण पुन्हा एकदा मैदानाकडे वळतो. तर शिवजयंतीच्या सर्व क्रिकेटर सिंगांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. वळणार तुम्हाला मैदानाकडे. गोलंदाज अनिकेत सानप. काही दिवसांनी अलिबागच्या मैदानामध्ये अलिबाग तालुक्यामध्ये याच गोलंदाजाला सर्वोत्कृष्ट गोलंदाज पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं होतं, ज्याने खूप चांगलं योगदान या स्पर्धेच्या माध्यमातून दिलं. तोच अनिकेत सानप या ठिकाणी मात्र पाहतात गोलंदाजीच्या पुढचा चेंडू षटक फेकण्यासाठी तयार. क्रिकेटचा संघर्ष पहा, अतिशय सुंदर गोलंदाजी पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला मिळाली. खूप मोठं चांगलं योगदान देण्याचा प्रयत्न गोलंदाज, ज्याने आखाती देश देखील गाजवलं. आमच्या अतिथीकक्षाकडून पुन्हा एकदा अनिकेत पुढचा चेंडू फलंदाज अर्थात महेशसाठी दोन धावांचे योगदान. डावखुरी गोलंदाजी तुम्ही पाहिलीत, यावेळी मात्र एक फक्त दिशा दिली गेली. चेंडू आपण पाहता तो अर्थात जात असलेली मिड ऑफ क्षेत्रामध्ये जिथे शेतशी चेंडूर येतोय तोपर्यंत एक धाव धापलकावर वाढते आणि एकूण धावसंख्या धापलकावर जाऊन पोचते तीनच्या घरा. चार धावा धापलकावर आल्यात. क्षेत्रशमध्ये बदल केला जातोय अर्थातच. यावेळी पाहतात एक क्षेत्रशक शॉर्ट थर्डमॅनला देखील तैनात केलाय. एक क्षेत्रशक या ठिकाणी आपण पाहतो स्लिपच्या दिशेने देखील तैनात केला गेला. पुढचा चेंडू पहा, चेंडूला पुन्हा एकदा या ठिकाणी अर्थात वळण देण्याचा प्रयत्न केला गेला, कारण चांगली डावखुरी गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते याच्या माध्यमातून. फलंदाज मात्र खेळायची तयार आहे तो अर्थातच किसन. पुढचा चेंडू शरीराला स्पर्श केला गेला, पंचांकडे दात मागितली गेली, चेंडू गेला बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने. तोपर्यंत षटक समाप्तीची घोषणा या ठिकाणी होते. यावर्षी 2018 आणि 2019 मुंबई टेनिस क्रिकेटचं पारितोषिक वितरण समाप्त झालं. त्याच्यामध्ये याच अनिकेत सानम उमर 11 या संघाचा प्रतिनिधित्व करणारा हा खेळाडू आहे अंधेरीचा, अर्थात त्याला सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून पारितोषिक देण्यात आलं. तर उत्कृष्ट खेळाडू म्हणून सुविन ढेकळे अर्थात तो या स्पर्धेमध्ये नाही आहे, विनर स्पोर्ट्स नाळा सोपार संघाचा त्याला उत्कृष्ट खेळाडूचं पारितोषिक मिळालं. आणि अष्टपैलू खेळाडू म्हणून मुंबई टेनिस क्रिकेटचं जी गुणगान बक्षीस वितरण समारंभ संपन्न झालं त्यामध्ये ओमकार देसाई एस पी दादर याला अष्टपैलू खेळाडूचं पारितोषिक देण्यात आलं. आणि महान खेळाडू म्हणून भरत लोहार सर अर्थात ब्रह्म बॉईज काळाचौकी या संघाचं प्रतिनिधित्व याला उत्कृष्ट महान खेळाडू म्हणून पारितोषिक मिळालं. आणि आदर्श संघ म्हणून विक्रोलिन्स विक्रोळी या मुंबईच्या संघाला पारितोषिक मिळालं. आणि सर्वोत्कृष्ट संघ यावर्षीचा ठरला विनर स्पोर्ट्स नाळा सोपारा संघ. तर वळणार आहोत आपण पुन्हा एकदा मैदानाकडे. नवीन षटक घेऊन गोलंदाज येतो. या षटकात फक्त गोलंदाजाने धावा दिल्या त्या फक्तनुसार. आणि नवीन षटक घेऊन गोलंदाज इम्रान. औरंगाबाद जिल्ह्याचा प्रतिनिधित्व करणारा हा गोलंदाज इम्रान पंचांच्या उजवीकडून महेशसाठी. सात आठ पॉईंट रन अप पाहत आहे पंचांच्या उजवीकडून अर्थात उजव्या हाताने. पहिला चेंडू यावी पाहिला, चेंडूला मात्र भिरकावून देण्याचा प्रयत्न केला. डीप एक्स्ट्रा कवर सीमारेच्या जवळ क्षेत्राच्या चेंडूवर येतोय आणि तोपर्यंत मात्र दोन धावा सहजगत्या मिळाल्या त्या महेशला. महेशाच्या धावसंख्येत दोन्ही बदल आणि या दोन धावांच्या माध्यमातून एकूण धावसंख्येत देखील बदल होतोय. ते अर्थात प्रथम फलजी करत असताना खली 11 लांजा संघाची धावसंख्या उपलब्ध येते ती बिनबाद 6. पाच षटकांचा सामना क्षेत्रजन तुम्ही पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅन एक शॉर्ट फाईन लेग देखील तैनात केला गेला आहे. समोर पुन्हा एकदा महेश. यावेळी बॅटच्या पट्ट्या चेंडू गेला, चेंडूला अर्थात स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्रशक चेंडूवर पहिला फलंदाज गमावला आहे आणि हा पहिला धक्का फलंदाज महेश मैदानातून बाहेर. तर या ठिकाणी महेश मात्र बाद झालं. इम्रानला मिळते पहिले यश. एक बाद धावपलकावर धावा येऊन पोचल्या त्या फक्त 6. नवीन फलंदाज मैदानामध्ये अनिल. नॉन स्ट्राईकला मात्र अनिल. समोर मात्र फलंदाज आपण पाहणार आहोत तो किसन.
एक शॉर्ट टर्नमॅन एक शॉर्ट पॉईंट तैनात केलं गेलं आहे 163 शॉर्ट कव्हरला. 163 अर्थातच या ठिकाणी वॅडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये तैनात केला गेला. पुन्हा एकदा गोलंदाज एंड बदल पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने इम्रान यावच्या चेंडू हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. महेंद्र सिंग धोनी स्टाईलमध्ये पटक्यामध्ये ताकद नव्हती, चेंडू गेला मिडाऊनला जिथे उस्मान पटेल, रायगडचा टायगर ज्याला संबोधलं जातं, तो उस्मान पटेल याच्या हातामध्ये चेंडू येतोय. तोपर्यंत एक धाव आणि एक धावेच्या माध्यमातून धावपळकात वाढ होते. किसन आपलं खातं उघडतोय. एकूण धावसंख्या धावपळकावर येते ती 7-1. आता मध्ये तिसऱ्या क्रमांकावर आले फलंदाज अनिल इम्रान. पुढील चेंडू यावी निश्चितच बॅटच्या पट्ट्यात चेंडूला घेतलाय. बॅटचा फेस उघडला, चेंडू जातोय तो अर्थात डीप पॉईंट क्षेत्रामध्ये जिथे क्षेत्रशक कव्हर होऊन गेला. चेंडूची पकड करतोय. तोपर्यंत मात्र दोन धावा सहजगत्या मिळाल्या फलंदाजाला. दोन धाव मिळतात त्या अनिलला. अनिल देखील आपलं खातं उघडतो दोन धावांनी. एकूण धावसंख्येत वाढवते ती 9. हा सामना दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना खली 11 लांजा विरुद्ध G2V2 कासारडे या दोन संघामध्ये. इम्रान पंचाच्या डावकडून उजव्या हाताने पुढच्या चेंडूसाठी. यावेळी मात्र चेंडूला खोदून काढला. चेंडू आपण पाहिला यॉर्कर पदीचा आतमध्ये आलेला. यॉर्कर पदीची गोलंदाजी ही निश्चित खतरनाक गोलंदाजी मानल्या होतं, कारण अशा प्रकारची गोलंदाजी जहीर खान यांच्या माध्यमातून बऱ्याच वेळा टाकली जायची, कारण 6 चेंडूमध्ये किमान 3 चेंडू ते यॉर्कर पदीचे फेकायचे. त्याने यश देखील मिळालं आणि ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं क्रिकेटमधलं गोलंदाजाचं, ते अर्थात त्याचा वापर केला त्या ब्रह्मास्त्राचं यावी इम्रानने. इम्रान पुढचा चेंडू पुन्हा एकदा पहा. चेंडू यॉर्कर पदीचा आतमध्ये आलेला. यावेळी गोलंदाज इम्रान सलीम डॉफला गेला. चेंडूची पकड करेपर्यंत एक धाव धावपलकावर नोंदवली जाते. एक धाव मिळते धावपलकाला आणि ह्या धावपलकाच्या माध्यमातून खली 11 लांजा संघ बॅकफुटवर आहे, कारण तब्बल आपण पाहिलं तर 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावा धावपलकावर आल्या त्या फक्त 10, प्रतिषटक 5 या सरासरीने. इम्रानच्या गोलीचं पृथक्करण जर तुम्ही पाहिलं, या षटकात इम्रानने फक्त धावा दिल्या त्या 6. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज अनिकेत सानप याने धावा दिल्या ती फक्त त्या 4 आणि एक फलंदाज मात्र बाद करण्यात तो यशस्वी ठरला. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. नवीन षटक पुन्हा एकदा गोलंदाज अनिकेत सानप गोलीसाठी येतोय. 5 षटकांचा सामना पंचाच्या डावीकडून अर्थातच यावी डाव्या हाताने चेंडूचा फेकलाय. अपरकट चेंडूला पाहायला मिळाला. चेंडू जातो कव्हर पॉईंटला. क्षेत्रशक चेंडूवर येणार. चेंडूची फेकी करतोय यष्टीच्या दिशेने. तिथे मात्र फक्त एक धाव धावपळकर मिळते. 5 षटकांचा सामना आहे. अनिकेत सानप सर्वोत्कृष्ट गोलंदाज मुंबईचा, ज्याला पारितोषिक यावी 2018-2019 दिलं गेलं होतं मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून, तोच हा गोलंदाज. पुढे चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट चेंडूचा संपर्क येत नाही. चेंडू गेला शॉर्ट थर्डमॅनला. फक्त एक धाव मिळू शकेल. एक धाव मिळते कारण एक चांगली गोलंदाजी समोर असते. बाईचा इशारा पंचांचा येतोय आणि अर्थात एक धाव धापलकावर एकनी वाढवते. धापलकावर धावा येतात त्या 12. एक गडी बाद 12 अनिल 3 या धावसंख्येवर, तर दुसरीकडे किसन मात्र 2 या धावसंख्येवर. पुढे चेंडू अक्रॉस द लाईन चेंडू, कारण तुम्ही पाहता ती वळणारी गोलंदाजी. इन स्विंग आणि आउट स्विंग हे अस्त्र आहे अनिकेत सानपचं. महिन्याभरापूर्वी मला आठवतं नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये अलिबागमध्ये हा खेळाडू आला होता. त्याला सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचं पारितोषिक देखील मिळालं होतं. 1 लाखाची ती क्रिकेट स्पर्धा त्या खेळाडूने गाजवली होती. आणि सुमित ढेकळे याला सर्वोत्कृष्ट अर्थात मालिकावीर हे पारितोषिक देऊन त्या स्पर्धेत गौरवण्यात आलं होतं. पुढे चेंडू यावेळी मात्र पहा. पुन्हा एकदा चेंडू कव्हर पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्रशक चेंडू येतोय. कोणती चूक करत नाही आहे. तोपर्यंत एक धाव एका धावेने एकरी दोरी धावांनी धावफलक वाढतोय. 5 षटकांचा सामना. 3 षटक मार्गस्थ मैदानामध्ये. 13 धावा धावपलकर आल्यात. क्रिकेटमधली अशुभ धावसंख्या म्हणून 13 नेहमी आम्ही समालोचक सांगत असतो. तर 13 आकडा सचिनजी तेंडुलकरांसाठी सगळी अतिशय चांगला योग आकडा ठरला. पुढच्या चेंडूसाठी पुन्हा एकदा पहा चांगली गोलंदाजी. कोणत्या प्रकारचे आखोटप्याचे चेंडू फेकी केली जात नाही आहे, त्यामुळे कोणते चौकार येत नाहीत, कोणते षटकार येत नाहीत आणि धावपलकामध्ये धावा देखील वाढत नाही आहेत. तिसऱ्या षटकाच्या अखेरीस आपण सामना पाहतोय. एकूण धावसंख्या धावपलकर आत्तापर्यंत फक्त आले ते 13. पुढे चेंडू
पुलचा फटका आपण पाहायला मिळतोय. वाडीश लॉंगॉन क्षेत्रामध्ये चेंडू असेल आणि अर्थात क्षेत्रक्षेत चेंडूवर फलंदाज बाद दुसरा धक्का बसला तो अर्थातच खली इलेवन राजा संघाचा फलंदाज अनिल चिखळी या ठिकाणी समावतो तब्बल 5 या धावसंख्येवर. तर मात्र माफ करा, किसन या ठिकाणी बाद होतोय. किसनची खेळी समाप्त झाली ज्याने दोन धावांचं योगदान दिलं आणि नवीन फलंदाज मैदानात संकेत कडू नवीन फलंदाज मैदानात येतोय. तर अनिकेत सानपचं षटक देखील तुम्ही या ठिकाणी पाहिलं तर समाप्त झालं आणि आता मात्र 13 धावा या 3 षटकामध्ये आल्यात. दोन फलंदाज गमावलेत ते खली इलेवन लांजा संघाने G2V2 कासारडे या संघासमोर आणि नवीन षटक घेऊन गोलंदाज अमोल दुबे नाशिक जिल्ह्याचा प्रतिनिधित्व करणारा हा खेळाडू आणि समोर मात्र आता असेल संकेत कडू. अमोल दुबे समोरचन कक्षाच्या एंड कडून गोलंदाजी सज्ज होतोय. 7-8 पॉलचा रनअप तुम्ही पाहता, धावा येत नाही आहेत. 13 धावा फक्त धावपळकर आत्तापर्यंत आल्यात आणि पुन्हा एकदा 5 चेंडू अतिशय खाली राहिला. फलंदाज फ्रंटफुट गेला, चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, ऑन ड्राईव्ह चांगलं होतं. यष्टीचा वेध मात्र घेतला नाही, बॅकअप या ठिकाणी चांगलं होतं आणि तिथे एका धावीचं रूपांतर संजीवनी 2 धावा धावपळकर आल्या. त्या अर्थातच फलंदाज रवींद्र संकेतला आणि 2 धावा संघाला घेऊन जातात तब्बल 15 या धावसंख्येवर. 2 बाद 15 संत वाते कृष्णामाई तसा धावपळकी येतोय. इथे पाहिलं चेंडू मात्र पाहिलं उस्मान पटेल ज्याच्या हातामध्ये मिडाऊन क्षेत्रामध्ये येतोय. लॉंगॉनवर जिथे क्षेत्रक्षण करत होता आणखीन एक धावेचं योगदान मिळतंय. 16 धावा धावपळकावर येत आहेत. तर 5 षटकांच्या सामन्यामध्ये सामना जर जिंकायचा असेल तर साधारणतः 50 ते 55 धावा धावपळकावर येणं आवश्यक. अर्थात जर आणि तर या शब्दांना क्रिकेटमध्ये जुळे शब्द आहेत त्यांना मात्र कोणते स्थान नाही आहे. कारण शेवटचं चेंडू जोपर्यंत टाकला जाते तोपर्यंत कोणताही क्रिकेट पंडित या ठिकाणी भविष्य वर्तवू शकत नाही आहे. या ठिकाणी मात्र अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू जातोय. अर्थात लॉंग लेग क्षेत्रामध्ये पाहूया. क्षेत्रशे चेंडू जाण्यापूर्वी चेंडू मात्र सीमापर असेल. संजीवनी चौकार 4 धावांसाठी. अनुच्या बॅटमधून येतोय हा चौकार. 4 धावांचं योगदान मिळतोय अर्थात लॉंग लेग क्षेत्रामध्ये आणि धावा धावपळकावर येऊन पोहोचल्या त्या 20 या धावसंख्येवर. 2 बाद 20 अमोल पुढील चेंडू लेफ्ट आर्म राउंड द विकेट. पहा या ठिकाणी बॅटची कड या ठिकाणी यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय. आणखीन एक फलंदा बाद होय. 3 3 गडी बाद एकूण धावसंख्या धावपळकावर फक्त 20. 9 धावांचं योगदान दिलं ते अर्थातच अनिलने. अनिल देखील मैदानातून बाद होते. 3 फलंदाज आत्तापर्यंत गमावले आहेत आणि आता मात्र नवीन फलंदाज मैदान येतोय. 5 क्रमांकावर फलंदाज निखिल चव्हाण नवीन फलंदाज लांजा संघाचा. निखिल चव्हाण हा नवीन फलंदाज या ठिकाणी मैदानामध्ये येतोय. आतापर्यंत 3 फलंदाज गमावले, बॅकफुटवर संपूर्ण आहे तो. अर्थातच खली इलेवन लांजा संघ G2V2 कासारडे या संघामध्ये संघासमोर क्षेत्रमध्ये कोणताही बदल नाही आहे. हॅलो स्पर्धेच्या ठिकाणी देवगड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि कासारडे गावचे सुपुत्र जयप्रकाशजी परबसाहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचं संतोष पारकर मित्र मंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत. आलेल्या पाहुण्यांचं आपण हिंदू संस्कृतीपणे हार्दिक स्वागत करत आहोत. वळी या मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी डावखोरी गोंदाजी पुन्हा एकदा तुम्ही पाहतात. यावेळी मात्र स्वैरीचा इशारा येतोय, पंच या ठिकाणी दर्शवत आहेत आणि हा एक धाव धावपळकात वाढ होते तब्बल 22 धावा. चौथं षटक मार्गस्थ मैदानामध्ये असताना धावा येत नाही आहेत कारण कोणत्या प्रकारची अकुट्टप्याची गोलंदाजी गोलंदाज करत नाहीत, त्यामुळे फटकेबाजी करण्याची संधी दिली जात नाही आहे ती खली इलेवन लांजा संघाला.
यावी मधल्या इशीच्या दिशेने येणे चेंडूला, या चेंडूला मात्र पुन्हा एकदा आपण चेंडूला खोदून काढला गेला, चेंडू जातोय तो अर्थातच उस्मान पटेल यांच्याजवळ, तिथे अर्थात मिडाऊनला. आणि मगाशी चहाच्या सत्रामध्ये आम्ही उस्मान पटेल यांच्याबरोबर संपर्क साधला होता, आमचे समालोचक देखील त्याकडे अमोल होते, की उस्मान पटेल जेव्हा रायगड जिल्ह्यामध्ये कुठे खेळत असेल त्यांचं गाव आहे अर्थात तळोजा, बाग तळोजा संघाचे ते प्रतिनिधित्व करतात, आणि उस्मान पटेल जेव्हा खेळेल तेव्हा ते अख्खं तळोजा गाव पूर्णपणे रिकामं असतं. आणि आम्ही प्रेमाने म्हणतो की चोरांना खूप मोठी चांगली संधी मिळते तिथे, कारण वयस्कर मंडळी त्या गावामध्ये असतात. अर्थात उस्मानच्या पटेलच्या गावामध्ये अशा प्रकारची कोणती चोरी होऊ नये ही आम्ही अपेक्षा करतो आहे, कारण पनवेलचं नाव अतिशय मोठ्याने अगदी क्रिकेट क्षेत्रामध्ये घेतलं जातं. त्यात रायगडचा टायगर अशा नावाने संबोधलं होतं, त्यानंतर अर्थातच आकाश तारेकर ज्याच्या नावात तब्बल 19 बाईक आहेत, बारगाव पनवेलचा खेळाडू, आणि अलिबागचा बुमबुम अर्थातच माट्या पंकज जाधव याला तुम्ही नेहमी ओळखता, की जो पुणे संघाकडून प्रतिनिधित्व करतो. यावेळी मात्र चेंडू पाहायला मिळाला तो वायडिश लॉंगॉल क्षेत्रामधून असेल, चेंडू सीमा पार, सी मारेच्या पलीकडे येतोय, संजीवनी षटकार 7 धावांसाठी. मंदाबाई शिकलेली नव्हती का ही गीत तुम्ही ऐकलं, अर्थात गीत जयेश जाधव पनवेलचे आहेत, नवीन पनवेल खांदा कॉलनी इथे जयेश जाधव, आणि गायक आहेत सुमित राऊत पालघर. एक सुंदर गीत आहे, गेली 2 वर्ष अतिशय चांगलं योगदान या गीताने संपूर्ण महाराष्ट्रभर दिलं. तर या ठिकाणी षटकार येतोय, 6 धावांचं योगदान देखील मिळालं. पुढचा चेंडू हा यावी मात्र चेंडूच्या टप्प्यामध्ये जाण्याचा प्रयत्न फलचा अपुरा ठरला, कारण चेंडू पहिली निघून गेला, पहिला अर्थात हवेतून फिरले, आणि चेंडू मात्र या ठिकाणी येतोय तो यष्टीमध्ये प्रथमेश पवार अर्थातच सुंदर यष्टीशक जे तुम्हाला पाहायला मिळतात. धावसंख्या धावपळकर 29. गोलंदाज मयूर वाघमारे, रायगड जिल्ह्याचा हा गोलंदाज अर्थात पनवेल तालुक्यातल्या देवतगावचा युवा खेळाडू ज्याने अनेक क्रिकेटची मैदानं गाजवली. पनवेल शहरापासून अगदी बाजूला असलेलं देवतगाव, आणि या देवतगावाचं हा प्रतिनिधित्व करणारा हा खेळाडू मयूर वाघमारे अल्पावधीत अतिशय लोकप्रिय ठरला, अनेक क्रिकेट स्पर्धा त्यांनी गाजवल्या. तोच हा गोलंदाज या ठिकाणी येतोय, अंतिम षटक तुम्ही पाहायला मिळते. मयूर वाघमारे तयार पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने पुढच्या चेंडूसाठी, समोर फलंदाज मात्र खेळतोय. यावी हा चेंडू मात्र हवेत आहे, यष्टीरक्षक चेंडूवर प्रथमेश पवार जाण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेग पंचांच्या जवळ, तोपर्यंत अर्थातच निखिल चव्हाण याच्या बॅटमधून एका धावीचं योगदान मिळतंय. धावपळकर धावा येतात त्या तब्बल 31. अंतिम षटक डू ऑट डाय, जिंका तो मरा षटक, आणि या षटकामध्ये धावा आल्या नाहीत त्या अर्थातच खली 11 लांजा संघाच्या माध्यमातून. समोर आता कोण आता मात्र समोर संकेत कडू साठी मयूरचा पुढचा चेंडू. यावी बॅटच्या पट्ट्या चेंडूला घेतलाय, मिड विकेटला पूल केलाय, पाहूया निर्णय या ठिकाणी काय येतो, आणि निर्णय या ठिकाणी मात्र फलंदाज बाद. तर मयूरला मयूर वाघमारे याला हे यश मिळते, अर्थातच नवीन फलंदाज गणेश येतोय. 2018-19 सर्वोत्कृष्ट एक उगवता शितार म्हणून याच खेळाडूला रायगड जिल्ह्याने गौरवला होता, मयूर वाघमारे या गोलंदाजाला. याच वेळी मात्र चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने, क्षेत्रशे डीप स्क्वेअर लेग चेंडूर येतोय तो पण दुसरी धाव घेण्याचे प्रयत्न. प्रथमेश पवार याच्या हातामध्ये चेंडू येणार, बॅकअप घेतली जाते, आणि पाहूया तिसरी धाव देखील सहजगती आपण सोरेक रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. 3 धावा, आणि या 3 धावा संघाला घेऊन जातात, अर्थात 3च्या माध्यमातून एकूण धावसंख्येत वाढ होते ती 34. आणि जसं मी मगाशी म्हणालो होतो की 3 धावा ह्या वेस्ट इंडिज संघाचा ख्रिस गेल ज्याने भंगार विकलं सुरुवातीच्या काळामध्ये, पण 3 धावा कधीही पूर्ण केल्या नाहीत, आयुष्यामध्ये 3 धावा घेतल्या नाहीत, आणि आज वेस्ट इंडिजचा एक सर्वोत्कृष्ट आणि त्याचबरोबर श्रीमंत खेळाडू या म्हणून अर्थात ख्रिस गेल याला गौरवण्यात, ज्याने तब्बल 13,000 धावा धावपळकर नोंदवल्या.
तर एकूण धावसंख्या खेळाचं पहिलं सत्र समाप्त झालं. 34 धावा धावप्रकल्यात 35 धावांचं लक्ष समोर आहे. चांगली गोलंदाजी मयूर वाघमारेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली, त्याचबरोबर अनेक स्थानक आणि सर्वच गोलंदाजी केली गोलंदाजीच्या माध्यमातून. फक्त धावा आल्या धावपलकावर 34-35 धावांचं लक्ष आणि 35 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये आपण पाहूया. आमचे समालोचक अर्थातच याच गावचे सुपुत्र अमल जमदाडे यांना ओव्हर टू अमल जमदाडे. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद काका मात्रे सर. आपण पाहतोय संतोष पारकर मित्र मंडळ आयोजित भव्यदिव्य स्वरूपाची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका मोठ्या रकमेची क्रिकेट स्पर्धा, ज्याला आपण सुरुवातीला नामांकन दिलंय सिंधुदुर्ग जिल्ह्याचा वर्ल्ड कप. सामना आपण पाहतोय G2V2 कासराडे बनाम खली 11 लांजा या दोन बलाढ्य संघादरम्यानची लढत आपण मैदानावर पाहतोय. जे प्रेक्षक उशिराने आमच्याशी जोडले जात आहेत त्यांच्या माहितीसाठी, प्रथम फलंदाजी केली होती खली 11 लांजा संघाने. नाणेफेक जिंकून ज्यानं प्रथम फलंदाजी स्वीकारली, प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 5 षटकांत अर्थात 30 चेंडूंमध्ये 34 धावा धाव फलकावर झळकवल्या आणि विजयासाठी 35 धावांचं माफक लक्ष दिलं जात आहे बलाढ्य अशा G2V2 कासराडे संघाला. ज्या G2V2 कासराडे संघात उस्मान पडेल, उमर खान, मुन्ना शेख नावाचे फलंदाज, प्रथमेश उर्फ नाना पवार नावाचा दिग्गज खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या बलाढ्य अशा संघाला केवळ 35 धावांचं विजयासाठी लक्ष. क्षेत्ररक्षण करतोय लांजाचा खली 11 संघ. आपण बॉडी बिल्डिंगच्या क्षेत्रात खली पाहिला, मात्र या संघातील नेमका कोणता खेळाडू खली आहे याची प्रश्नचिन्ह आमच्या क्रीडारसिकांच्या चेहऱ्यावर लागलं आहे. तर खली 11 लांजा संघ क्षेत्ररक्षण करतोय आणि 35 धावांचं टार्गेट घेऊन, 35 धावांचं लक्ष घेऊन मैदानात दोन दिग्गज फलंदाज पावलं टाकतात. स्ट्राईक एंडवर सज्ज होतोय रायगडचा टायगर उस्मान पडेल आणि त्याच्या साथीला रवी लिंगला. कृपया गोलंदाज आपलं नाव सांगा. स्ट्राईक एंडवर गोलंदाजी मार्कवर निखिल नावाचा गोलंदाज सज्ज होतोय. वैयक्तिक कोट्यातलं पहिलं संघाच्या माध्यमातून पहिलं षटक रायगडचा टायगर स्ट्राईक एंडवर आणि नॉन स्ट्राईक एंडवर रवी लिंगला. मैदान में आया रवी लिंगला तो सबकी लाईफ झिंगा लाला असा हा फलंदाज नॉन स्ट्राईक एंडवर तुम्हाला पाहायला मिळेल आणि रायगडचा टायगर उस्मान ऑन स्ट्राईक. यावेळेस लेग स्टंपच्या बराचसा बाहेरचा चेंडू, सुंदरसा फटका पाहायला मिळाला. लॉंग लेगच्या दिशेनं चेंडू प्रवास करतोय आणि दोन क्षेत्ररक्षक आणि चेंडू यांच्यामधली शर्यत ही अखेरच्या क्षणी चेंडू जिंकतोय. चेंडू होतोय सीमारेखा पार 4 धावांसाठी. हॅलो, 6 चेंडूंमध्ये 6 षटकार लगवण्याची किमया बऱ्याच वेळेला केलेला दिग्गज खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल आणि टेनिस क्रिकेटच्या विश्वातील मोठ्या पंक्तीतला हा खेळाडू आज कासाडेवासियांच्या भेटीसाठी अवतरला आहे. याही वेळेस लेग टेमोरचा चेंडू ऑफ टेमोरून शेपल होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न झाला, मात्र अक्रॉस द लाईनचा फटका खेळण्याचा प्रयत्न असफल. चेंडू मात्र बराचसा बाहेर टाकला जातोय गोलंदाजाच्या माध्यमातून आणि एका भरकटलेल्या चेंडूवर एका दंडात्मक धावेची शिक्षा ही पंचांच्या माध्यमातून दिली जाते आणि सांघिक धावसंख्या मात्र झळकली जाईल 5 धावांवर. बिनबाद 5 यावेळी सुंदर फटका, चेंडू जातो डीप मध्ये आणि रायगडचा टायगर तंबूच्या आसऱ्याला परतला. डीप स्कोर लेगच्या दिशेनं मोठा धक्का बसतोय फलंदाजी करणाऱ्या G2V2 कासराडे संघाला पहिल्या षटकात. हॅलो, उद्या याच मैदानावर आपल्याला मोठमोठे सितारे पाहायला मिळतील. पंजाबचा संघ या स्पर्धेत दाखल होतोय,
मुंबई वरुण संघ या स्पर्धेत दाखल होते आहे. कृष्णा सातपुते उद्या या मैदानावर आपली हजेरी लावेल आणि त्याच पद्धतीनं महाराष्ट्राचा पोलीस सेवेमध्ये सेवा बजावत असलेला एक जाबाज सैनिक, टेनिस विश्वातील एक मोठं नाव बबलू पाटील देखील उद्या या मैदानावर हजेरी लावतोय. म्हणजे क्रीडा रसिकांसाठी एक मोठी मेजवानी उद्याच्या दिवशी देखील असतील. महाराष्ट्रातील दिग्गज खेळाडू उद्या या मैदानावर आपली हजेरी लावतात आणि कासारडेवासियांना खुश करण्याच्या उद्देशानं या मैदानावर उद्या आपला खेळ अजमावण्याच्या दृष्टीनं सज्ज होतील. मात्र जे मोठमोठे खेळाडू महाराष्ट्रातीलच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरील खेळाडू देखील या मैदानावर अवतरले, याचं श्रेय निश्चितच जावं लागेल संतोषजी पारकर माजी सरपंच कासारडे यांना. त्यांच्या कुशल नियोजनातून आपण साकार करतोय सिंधुदुर्ग जिल्ह्याचा वर्ल्ड कप, अर्थात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका मोठ्या रकमेची क्रिकेट स्पर्धा, तब्बल 2,55,555 रुपयाची. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय, अर्थातच आमच्या हायवे एंडकडनं निखिल नावाचा गोलंदाज, स्ट्राईक एंडवर नवीन फलंदाज प्रथमेश उर्फ नाना पवार. इंजिनिअरिंग स्वतः इंजिनियर असलेला आणि इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात देखील प्रावीण्य मिळवलेला हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. चिपळूण येथे स्थायिक असलेला मात्र सध्या व्यवसायासाठी आणि नोकरीच्या निमित्तानं मुंबई येथे स्थायिक असलेला खेळाडू प्रथमेश उर्फ नाना पवार. कित्येक सामने ज्यानं आपल्या उत्कृष्ट अशा फलंदाजीने आपल्या संघाला जिंकून दिले तोच फलंदाज तुम्हाला नॉन स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय आणि त्याच्या दरम्यान स्ट्राईक मात्र बदललं जात स्ट्राईकवर सज्ज होतोय रवी लिंगाला. यावेळेस चेंडूला हलक्या स्टेअर केला आहे, मनगडी फटका पाहायला मिळाला, चेंडूला प्लिक केला जातोय लॉंग लेगच्या दिशेनं. तोपर्यंत लॉंग लेगवरनं चेंडूची परती येते, यष्टीरक्षकाच्या दिशेनं पळून पूर्ण केले जातात मैदानावर दुहेरी धावा. दोन धावांची लहर मैदानावर उठते आणि दुहेरी धावांनी धावफलक मात्र झळकला जातोय 8 धावांवर. उस्मान पटेल मात्र कासारडेवासियांना थोडासा नाखुश करतोय कारण ज्या अपेक्षेनं ज्या आशेनं तमाम क्रीडारसिक उस्मानची फलंदाजी पाहण्यासाठी या मैदानावर हजर झाले होते त्या क्रीडारसिकांना उस्मान पटेल थोडासा नाराज करतोय या महत्त्वपूर्ण अशा लढतीत. यावेळीचा सुंदर असा चेंडू गोल्डिंग स्पॉटवरनं थोडासा बाहेरच्या दिशेमध्ये वळतोय, बाहेर वळलेल्या चेंडूवरती कोणतंही उत्तर नव्हतं स्ट्राईकचा फलंदाज रवी लिंगालाकडे. रवी लिंगाला मैदान में आया रवी लिंगाला तो सबकी लाईफ झिंगाला असं ज्याला म्हटलं जातं तो स्ट्राईक एंडवर सज्ज होतोय फलंदाजीसाठी. त्याला प्रमोट केलं गेलंय बहुधा अजूनही उमर खानसारखा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय डगआउटमध्ये. यावेळीस मधल्या एसटीवरचा चेंडू सुंदरसा फटका वित अलंग द कार्पेटचा जमिनीला चाटून जातोय लॉंग ऑनच्या दिशेनं. जोपर्यंत लॉंग ऑनवरनं चेंडू अडवला जातोय चेंडूवर ताबा घेतला जातोय, चेंडूची परती येते गोलंदाज निखिलच्या दिशेनं. एकेरी धावेनं सांघिक धावसंख्या मात्र एका पावलावर सरकली जाते 9 धावांवर. प्रारंभीच्या दुसऱ्या इनिंगच्या पहिल्या षटकाचा खेळ समाप्त, 9 धावा 35 धावांचं सडेतोड उत्तर देताना G2V2 कासारडेचा संघ उस्मानचा पद वगळता एकमेव बाद झालेला खेळाडू उस्मान हा स्वस्तात माघारी आला. त्यानंतर मात्र धावसंख्येला आगार देताना दिसते ही जोडगोळी प्रथमेश उर्फ नाना पवार आणि त्याच्या साथीला धावांचा रथीब रचण्याच्या उद्देशानं रवी लिंगाला हा मैदानावर. गोलंदाजीत बदल केला जातोय, गोलंदाजी मार्कवर समीर तुम्हाला पाहायला मिळेल आणि हा सामना यूट्यूबच्या माध्यमातून दुबई कुवेत येते इम्रान गोरवे हे सामना पाहत आहेत आणि त्यांनी उस्मान पटेल आणि या संतोष पारकर मित्र मंडळाला या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. लाईव्ह स्वरूपात ते सामना पाहत आहेत आणि उस्मानचे अतिशय चाहते आहेत, त्यांनी देखील या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळेस सुंदर असा चेंडू पाहायला मिळाला, सुदैवानं ही खेळपट्टी गोलंदाजाला साथ देणारी ठरते. जे अनुमान स्ट्राईक एंडवरनं फलंदाजानं वर्तवलं त्या अनुमानाला ऐनमोक्याच्या क्षणी चेंडू छेद देतोय आणि चेंडू बराचसा खाली राहत मात्र निर्धाव चेंडू नोंदवला जातोय तो अर्थातच गोलंदाज समीरच्या खाती. सांघिक धावफलक मात्र रिंगळताना दिसतोय 9 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात बाद झालेला उस्मान पटाल हा स्वस्तात माघारी पटेल नावाचा फलंदाज आणि त्यानंतर प्रथमेश उर्फ नाना पवार हा मैदानावर. फटका बहुधा फसला जातोय आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक असलेल्या क्षेत्ररक्षकाला चेंडू हुलकावणी देतोय, चेंडू होतोय डीपमध्ये मिड विकेटच्या दिशेनं सी मारेखा पार 4 धावांसाठी. चौकर्ण सांघिक धावसंख्या उडी घेते 13 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात 35 धावांच्या उत्तरात. G2V2 कासारडेचा संघ एक ताकदवर संघ या स्पर्धेतला, किंबहुना ज्या संघाकडे या स्पर्धेचा संभाव्य विजेता म्हणून पाहिलं जातं असा या स्पर्धेतला एक ताकदवर शक्तिशाली बलाढ्य असलेला संघ नशीब अजमावतोय ताकद अजमावतोय आपला प्रतिस्पर्धी अर्थातच त्याच्या समोर उभा टाकलेला खली 11 लांजाचा संघ. जो रत्नागिरी जिल्ह्यातील एक ताकदवर संघ त्यांची ग्रंथिका त्यांची पत्रिका जुळली जाते महत्त्वपूर्ण अशा लढतीच्या निमित्तानं G2V2 कासारडे संघासमवेत. मात्र कासारडेसारख्या बलाढ्य संघाला झुंज देण्यासाठी सुरुवातीचा फलंदाजीचा विभाग हा सफल ठरतोय आणि त्यानंतर गोलंदाजी मात्र या ठिकाणी सुरेख पद्धतीची पहिल्या वहिल्या षटकात त्या दरम्यान पाहायला मिळाली.
दुसरे षटक आपण पाहतोय गोलंदाज समीरचं एकेरी दुहेरी धावांनी धावफलक हलता ठेवायचा, गोलंदाजाला सावध ठेवायचं, त्याच्याकडे एखादा खराब चेंडू टाकला गेला तर त्या खराब चेंडूला सीमा रेषेच्या बाहेर पाठवायचं, असा काहीसा इरादा कयास हा आखला जातोय फलंदाजी करणाऱ्या G2V2 कासारडे संघाच्या माध्यमातून. आणि समीर हायवे एंडकडनं सज्ज होईल पंचांच्या डाव्या हाताकडनं. यावेळी सुंदर असा चेंडू तितका चांगला फटका डीप मिडविकेटच्या दिशेनं, एक चांगलं क्षेत्ररक्षण, तेथील क्षेत्ररक्षक झेल टिपण्यापेक्षा चेंडू अडवण्यात धन्यता मानतोय, आपल्याकडनं अतिरिक्त धाव खर्ची जाऊ नये याची काळजी घेतोय. आणि एकेरी धावीने मात्र धावफलक बदलला जातोय, तो एका गड्याच्या मोबदल्यात 16 धावांवर. उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं कॉमेंट्री बॉक्समधनं पुन्हा एकदा मी अमोल जमदाडे संतोष पारकर मित्र मंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. तुम्ही तर खऱ्या अर्थानं क्रिकेटचे दर्दी आहात, म्हणूनच इतकी मोठ्या संख्येने गर्दी. नानाच्या बॅटमधनं विथ अलॉंग द कार्पेटचा जमिनीसारे खेळलेला फटका आपल्याला पाहायला मिळाला, जो जमिनीला चाटून जाणारा फटका. केवळ आणि केवळ नानाच्या खाती एकेरी धाव नोंदवली जाते. प्रारंभीच्या दुसऱ्या इनिंगच्या 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 35 धावांच्या उत्तरात एकमेव गडी बाद झाला, अर्थात उस्मान पटेल त्याच्या मोबदल्यात 17 धावांचा आकडा गाठला जातोय. फलंदाजी करताना G2V2 कासारडे संघ जो पाठलाग करतोय 35 धावांचा. अठरा चेंडू आणि विजयासाठी 18 धावांची आवश्यकता. G2V2 कासारडे संघाला ज्या संघात मोठमोठ्या खेळाडूंचा भरणा असलेला संघ आपल्याला पाहायला मिळतो, ज्या खेळाडूंचा खेळ आपण यूट्यूबच्या माध्यमातून पाहतो, तेच खेळाडू आज कासारडेवासियांच्या भेटीसाठी भाडकादेवीच्या भव्य दिव्य पटांगणावर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजीची मार्कवर सज्ज होतोय, अर्थातच गोलंदाज सौरभ नावाचा. आपण भारतीय संघातला सौरभ गांगुली पाहिला, जो फलंदाजीसाठी प्रसिद्ध होता, भारतीय संघाचा माजी कर्णधार होता. आता मात्र टेनिस क्रिकेटमध्ये आपण सौरभ पाहूया. सौरभची गोलंदाजीची ॲक्शन शैली थोडीशी वेगळी आहे, निश्चितच क्रीडारसिकांच्या पसंतीस उतरेल त्याची ही शैली. तर पाहूया सौरभ एक चमत्कार करून आपल्या संघाला परती करून देईल का, की दुसऱ्या बाजूला टेनिस विश्वातील एक तगडा खेळाडू नाना पवार या गोलंदाजीच्या शैली जी आपल्याला चांगल्या पद्धतीची पाहायला मिळते, त्या सौरभ नावाच्या गोलंदाजाला कशा पद्धतीनं सामोरा जातोय. ओरपेच पद्धतीचा चेंडू प्रथम बेशूर, पण नाना पवार ब्रँडेड फटका, चेंडू होतोय सीमा रेखा पार, 6 धावा. संतोष पारकर मित्र मंडळ आयोजित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डेमधली सगळ्यात मोठी, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिली जावी अशी ही भव्य दिव्य स्वरूपाची क्रिकेट स्पर्धा भरवण्याचा बहुमान संतोषजी पारकर आणि त्यांच्या मित्रपरिवाराला जातोय, की त्यांच्या कुशल नियोजनातून आपण साकार करतोय. यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्याशी जोडले जात आहेत त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतोय. आणि कॅमेरामॅन गौरव सावंत आणि त्यांचे सहकारी चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी करत आहेत. तब्बल 1140 प्रेक्षक आमच्याशी यूट्यूबच्या माध्यमातून जोडले गेले, त्या सर्व प्रेक्षकांचं मी पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समधनं अमोल जमदाडे आपलं संतोष पारकर मित्र मंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. तुमच्यामुळेच खऱ्या अर्थानं ही स्पर्धा अखंड महाराष्ट्रामध्ये प्रसिद्धीला पोचते आणि याचं श्रेय द्यावं लागेल संतोषजी पारकर आणि त्यांच्या मित्रपरिवाराला. ओळीया मैदानावर सौरभ सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवर, हायवे एंडकडनं स्ट्राईक एंडवर प्रथमेश गोलंदाज भरकटलाय, लाईन आणि लेनमध्ये बहुधा भरकटलाय, पंच आपले दोन्ही हात समांतर करतील आणि ज्याला दंडात्मक धाव गणली जाते ती दंडात्मक स्वरूपाची धाव धावसंख्येमध्ये लिहिली जात, धावसंख्या मात्र परावर्तित होते 26 धावांवर. अजूनही विजयासाठी 9 धावांची आवश्यकता आणि पाहूया प्रथमेश पवार आक्रमक फटकेबाजीने सामना संपवतो का. सौरभ सज्ज झालाय बॉलिंग मार्कवर. यावेळी चेंडू बॅटची चुंबा घेतोय, स्ट्रेक्षकाच्या डोक्यावरनं चेंडू चालला, थर्ड मॅन रिझनमध्ये लेग स्लिपमध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय आणि जोपर्यंत चेंडू अडवला जाईल चेंडूची परती केली जाते, दुसऱ्या धावेची तमाम शंका समाप्त केली जात, एकेरी धावीने सांघिक धावफलक मात्र जलद गतीने बदललं जातोय धावफलकावर 27 धावांवर.
एका गड्याच्या मोबदल्यात 27 धावा, एक बलाढ्य ताकदवर संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरलाय. दुसऱ्या बाजूला कमी धावसंख्येचा सामना आणि कमी धावसंख्येचा पाठलाग करताना उस्मान पडेल थोडासा नाराज करतोय आमच्या क्रीडा रसिकांना, आणि त्यानंतर उस्मानची मात्र जागा घेऊन नाना पवार हा फलंदाजी करतोय. रवी लिंगालाच्या बॅटमधनं एक मोठा फटका, पंचांचा इशारा येणं बाकी, मात्र हा फटका फसलाय का चेंडू सी मारे का पार, 6 धावांसाठी. हॅलो, स्कोरिंग काउंटिंग करतायत आमचे मित्र आप्पा कल्याणकर, आम्हाला अतिशय चांगली माहिती देत आहेत आणि त्यामुळेच आम्ही आपल्यापर्यंत समालोचन पोहोचवण्याचं काम करतोय. अजूनही 2 धावांची विजयासाठी आवश्यकता. आता जर सौरवचं षटक आपण पाहिलं, त्यामध्ये 16 धावा त्याने खर्च घातले आहेत आणि याला कारणीभूत ठरले मोठे फटके अर्थातच नाना पवार आणि रवी लिंगालाच्या बॅटमधनं. गोलंदाजी मार्गवर गणेश सज्ज झाला आहे, मात्र पाहिलं तर गणेशनं पहिलं षटक टाकायला पाहिजे होतं, कारण कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण गणेशाला वंदन करून करतो. तोच गणेश सज्ज झाला आहे गोलंदाजी मार्गवर. 2 धावांची आवश्यकता. आखूड टप्प्याचा चेंडू शोडंबुलचा एक सुंदर फटका डीप मध्ये मिडल विकेट सीमारेखा पार करेल आणि पंच आपले दोन्ही हात, आणि जितका चेंडू उंच गेला तितकाच पंचांचा पाय वरती येतोय. 6 धावांचा इशारा. हॅलो, G2V2 कासारडे आणि प्ले बॉईज कासारडे दोन्ही संघांचे संघट एक त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे. सामना 4 षटकांचा होईल याची आपण नोंद घ्या. G2V2 कासारडे आणि प्ले बॉईज कासारडे त्वरित आपण यायचं आहे. तर सामना 5 षटकांचा होतोय असे आयोजकांच्या माध्यमातून या ठिकाणी निर्णय घेण्यात येतोय. सामना 5 षटकांचा होतोय कारण क्वार्टर फायनलचा सामना आहे. आज आपल्याला मिळेल संतोष पारकर मित्र मंडळाच्या स्पर्धेतला 3रा उपांत्य फेरीत प्रवेश करणारा संघ. तर पाहूया, या अगोदर पहिल्या दिवशी स्वयंभू दक्षिण गावठाण कासारडेचा संघ हा उपांत्य फेरीत गाठणारा पहिला संघ ठरला. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला मिळाला साई विजया कासाडेचा संघ, जो उपांत्य फेरीत प्रवेश करणारा संघ ठरला. तर पाहूया आजच्या 3रा दिवशी कोणता संघ ठरेल उपांत्य फेरीत गाठणारा संतोष पारकर मित्र मंडळाची यासाठीची झुंज तुम्हाला पाहायला मिळेल. तर कृपया दोन्ही संघ संघना एक तुम्हाला मी आमंत्रित करतोय. सामना 5 षटकांचा होतोय. या सामन्याची नाणेफेक दारुमगावचे माजी सरपंच संतोष तळेकर यांच्या शुभ हस्ते संपन्न होईल. मान्यवरांना मी विनंती करतोय की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये नाणेफेकीसाठी यायचं आहे. दोन्ही संघांचे संघनायक या ठिकाणी प्रतीक्षा करतायत. दारुमगावचे माजी सरपंच, कॅमेरेमॅन कृपया आमचा हा प्रेझेंटेशन बॉक्समधला सोहळा आपण कॅमेरेमध्ये कैद करा. पराभूत झालेल्या संघातील फलंदाज संकेत कडू हा सामनावीराचा बहुमान प्राप्त करतोय. कृपया संकेत कडू आपला सामनावीराचा बहुमान आपण स्वीकारायचा आहे. सामन्याची नाणेफेक होते. दारुमगावचे माजी सरपंच संतोषजी तळेकर यांच्या शुभ असते आणि नाणेफेकीचा कॉल लागतोय अर्थातच प्ले बॉईज मित्रमंडळ कासारडेच्या संघनायकाच्या बाजूने. कृपया संतोष कडू आपण त्वरित यायचं आहे आणि आपला सामनावीराचा बहुमान आपण स्वीकारायचा आहे. तर कासाडी गावातील 2 संघ एकमेकांसमोर नशीब अजमावत आहेत, ताकद अजमावत आहेत, शक्ती लावत आहेत. पाहूया या महत्त्वपूर्ण अशा लढतीत रायगडचा टायगर या सामन्यात बहरेल का याची उत्सुकता तमाम क्रीडा रसिकांना लागली आहे. आणि ज्याला खानोम के खान म्हणून ओळखलं जातं, मात्र तो खानोम के खान थोडासा कालच्या दिवसापासून आउट ऑफ फॉर्म दिसतोय. मात्र ही वादळापूर्वीची कदाचित शांतता असावी असं काही सकाळी वर्तवला जातोय. तर खानम के खान या सामन्यात बहरात येईल का, तर पाहूया मैदानावर. कृपया संतोष कडू आपलं पारितोषिक आपण स्वीकारायचं आहे. सामनावीराचा बहुमान आपण त्वरित स्वीकारा. संतोष कडू पराभूत झालेल्या संघातील खेळाडू संतोष कडू तुम्हाला फायनल कॉल आपण त्वरित यायचं आहे, कारण यानंतर लगेच सामन्याला सुरुवात होईल. तर या ठिकाणी संतोष कडू उपस्थित झाला आहे.